सुट्टी कोण आहे नाईटला नाईटला सुट्टीला कोण आहे मी एकटे बाकीचे तुमचे कोण नसतात कोणच नसतं नाही रात्री आता हे वरचीच जी आमची दहा गाव पूर्ण आंधरात आहेत वरती वरची सहा वाजल्यापासून कधी द्यायची काय आता आम्ही बिल भरते नाही का हा प्रत्येक वेळेस हा एकदा आजचा प्रश्न नाही साहेब आणि शिवाय एवढा पाऊस नाही पावसामध्ये सांगतो भर पावसामध्ये आम्ही असंच दिवस करतो वाऱ्या पावसामध्ये लाईट जाते हे आम्ही समजून घेतो सप्लाय गेला ना साहेबांना सांगितलं साहेबांना सांगितलं तुम्ही माझ्याशी काय बोलला मला वायरमॅनला फोन करा साहेबाला फोन करा तुमची जबाबदारी नाही का तुमच्याकडे काय मी काय नोकर आहे का नाही नाही नोकर आहे का आम्ही तुमच्याकडे काय समजतो तुम्ही स्वतःला पगार घेता ना शासनाचा काय का मी काय बोललो की काय कळवलंय कळवलंय त्यांना फोन करायला बोलू घ्यायचं तुम्ही वायरमॅन तुम्ही पण वायरमॅनला फोन करा एवढंच बोललो नाही नाही काय आम्हाला करत आहे तुमची जबाबदारी नाही का बोललो नाही तुमची जबाबदारी नाही का ही आम्ही सांगेल का पाच पाच सहा सात तास लाईट जाते प्रत्येक वेळेस तुम्हाला समजत नाही का सांगायला हे कडून लिहून ठेवलंय मला मेसेज केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो आम्हाला खोटं बोलायचं हे ठीक आहे साहेब तुम्ही मेसेज केला या गोष्टी आम्ही मान्य करतो परंतु जबाबदारी आहे परत ते नेटवर्क गेला ऐकून घ्या झालं तुमचं बोलणं हे आमचं माझ्या हातात काहीच नाही मला वरिष्ठ आहेत आणि वायरमॅन ज्याच्या भागातले वायरमॅन आहेत ते काम वरिष्ठांना फोन करायला चावे कुलूप आणि ते लगेच कुलूप तुमच्या हाताने लावा ते चावे आमच्याकडे द्या आम्ही तरी आम्ही एकटा याला काहीच करू शकत नाही साहेबांना कॉल करा लगेच आणि तुम्हाला दुसरं सांगतात अहो ते सांगू नका हो ऐका ते फॉर्मॅलिटीज नका करू मला दाखवायची तुम्ही रेकॉर्डली मला दाखवू नका साहेबांना फोन करा जेवढं सांगितलं तेवढं ऐका साहेब आता साहेबांना फोन लावा तुम्ही आम्ही साहेबांशी बोलतो तुम्हाला कुठल्या साहेबांना लावायची त्याला फोन लावा लाईट चालू झाले पाहिजे बाकीचं माहित नाही आता सेक्शन ऑफिसर आहे मी त्यांना फोन लावतो गावंडे साहेबांना आदिवासी भागामध्ये काय लोक लाईट बिल भरत नाही का आपल्यापासून खाली लाईट चालून वरती लाईट बंद म्हणजे काय हॅलो साहेब इथं ते काढू शकतं ते वायर शेट आलेले तिथं तर इथून पुढचं सप्लाय कधी चालू येईल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही घ्या त्यांच्याशी बोलायचं हा साहेब काळू सर कधी बोलतोय हॅलो साहेब आता पाच तास झाले लाईट नाही जास्त पाऊस असला वारा असला तर आम्ही समजू शकतो पण अशा परिस्थितीमध्ये लाईट नसेल तर आम्ही काय करायचं ते सांगा तुम्ही जनावरं देऊन किंवा याच्यासाठी आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी किंवा बाबा आंधारामध्ये इतर पूर्वीसारखं रॉकेट मिळत नाही टेंबा करता येत नाही किंवा काही उजेडाचं साधन नाही कसं माणसं जगणार आमच्या आदिवासी वाडी दहा गाव आपटाळ्यापासून वरची एकही गावाला देवळ्यापर्यंत लाईट नाही साहेब इथं आल्यानंतर फक्त एक ते ऑपरेटर आहेत तुमचे वायरमन किंवा कोणी ड्युटीला ठेवत नाहीत का माणसं तुम्ही नाही लाईनीवर पाठवलं म्हणजे कधी 24 तास तुमचं ड्युटीवाले माणसं पाहिजेच नाही तर नाईटला जे कोणी असतील ते ठीक आहे ना साहेब मग पर्याय दुसऱ्याला हे करायचं ना आता पर्याय आपल्याला करताच येतो ना तुमच्या हातात आहे का नाही बाबा हे येऊ शकले नाही तर दुसरा जा तिथे बाबा काय प्रॉब्लेम येतोय वरच्या भागामधल्या लाईटीचं काय प्रश्न निर्माण होतात रात्रा दिवस लाईट आपल्या द्यायची जबाबदारी आम्ही बिल भरतो ना नाही सर काय होतं प्रत्येक वेळेला साहेब मी तुम्हाला यापूर्वी किती वेळा सूचना दिलेल्या आहेत किती वेळा सूचना दिल्यात मला सांगा तुम्हाला मी सांगितलं होतं ना तुम्ही ऑफिसला मी इथं येतोय म्हणून तुमची टीम ताबडतोब इथं बोलवा तोपर्यंत नाही तर मी लॉक लावून टाकीला तुमच्या माणसाच्या हाताने ऑफिसला लॉक लावल रिस्टर तुम्हाला काय माझी कारवाई करायची करा मी तयार आहे किती वेळा तुम्हाला सूचना दिली तो आदिवासी भागामध्ये लोक काय लाईट बिल भरत नाही का आपल्यापासून लाईट चालू आहे का नाही खाली मग वरती लाईट बंद होण्याचं कारण काय
वारा पाऊस असला विजा असल्या आम्ही मान्य करू ना? तुम्ही इथं आताच्या आता यायचं, तुमची टीम बोलवायची, लाईट चालू करायची, बाकीचं माहित नाही। किती वेळ लागल तुम्हाला? किती वेळ लागल तुम्हाला? तुम्ही ताबडतोब तुमच्या टीमला काय असेल संपर्क ते करा। आणि हे यांची पद्धत आहे का बोलायची? यांना फोन केला तर म्हणले वायरमॅनला फोन करा, साहेबांना फोन करा, ही काय पद्धत? तुम्ही ताबडतोब इथं यायचं, लाईट चालू झाली पाहिजे, बाकीचं माहित नाही। हे सातत्याने हा जो विद्युत खंडित जो पुरवठा खंडित जो होतो ना, यांना वारंवार आपण सूचना दिल्या आहेत, साहेबांशी वारंवार मी संपर्क साधलाय, आणि अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीनं कामकाज होत असेल तर बरोबर नाही। आपण शासनाचा पगार घेतो, लाज वाटत नाही तुम्हाला लोकांना, कर्मचाऱ्यांना? हे पद्धत बरोबर नाही। आज आठ आठ दहा दहा गावं जर चार चार पाच पाच तास जर लाईट झाली जात असल, तुम्ही त्याची का दखल घेत नाही?